लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे. हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही लाईक करावा व इतरांबरोबर तुम्ही शेअर करावा व भविष्यात येणारे नवीन नवीन संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावे. थँक यू अँड गॉड ब्लेस यू. देवाने आपल्या प्रतिरूपात निर्माण केलेला आदम आणि हव्वा यांचे पतन झाल्यानंतर देव त्या ठिकाणी आलेला आहे आणि देवाने पाहिलेला आहे की आदम आणि हव्वा हे नग्न झालेले आहेत. अर्थात देवाने त्यांच्यावर ठेवलेलं एक पवित्र आच्छादन निघून गेलेलं आहे आणि ते नग्न असल्याची त्यांना जाणीव होऊन ते घाबरे झालेले होते. अर्थात पापाचं गांभीर्य आणि आज्ञाभंगाचा परिणाम यांची पूर्णता ओळख त्यांना झाली नव्हती. परंतु देवाचे आदम आणि हव्वा यांच्यावरील प्रेम थोडेही कमी झाले नव्हते. म्हणून देवाने त्यांना आपलं प्रेम दाखविण्यासाठी प्राण्यांचे कातडे त्यांना वस्त्र म्हणून नेसविले. उत्पत्ती 3:21 मध्ये वचन म्हणते, परमेश्वर देवाने आदम व त्याची स्त्री यासाठी चर्म वस्त्रे करून त्यास घातली. देवाने त्यांना ही वस्त्रे नेसविली. अर्थात ही वस्त्रे त्यांना कायम पापांची आठवण करून देणारी होती, कारण कोणीतरी त्यांच्यासाठी मरण पावलेले होते. देव त्यांना ही समज त्याद्वारे देऊ इच्छित होता की त्यांच्या तारणाचा संबंध कोकराच्या मृत्यूशी जोडलेला आहे, कारण तो कोकरा जर त्यांच्या बद्दल मेला नसता तर त्यांना मरावे लागले असते आणि त्यांना भविष्यात कोणतीच आशा नव्हती. रक्तामध्ये जीवन वास करते आणि रक्त ओतल्याशिवाय पाप क्षमा नाही. म्हणून रक्त मनुष्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्याचे काम करीत होते. परंतु ते कोकरू मरण पावल्या कारणाने त्या कोकऱ्याच्या रक्तामुळे आदम आणि हव्वा यांना कर्जाच्या स्वरूपात जीवन मिळाले. अर्थात जगाच्या स्थापनेपासून वदल्या गेलेल्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात नावं लिहिण्यात आली. ही नावं आदमाचे जे बीज होते, जे जीवनासाठी निवडलेले होते, ते होते. आदम आणि हव्वा यांना ते वस्त्र आठवण करून देत होते की त्यांच्यासाठी कोण मेला आहे व त्याचे प्रेमच त्यांना वाचवित आहे. त्याची वस्त्रे ही तारणाचे प्रतीक होते. एदेन बागेतून त्यांना बाहेर घालविण्यापूर्वी देवाने त्यांना वस्त्रे देऊन बाहेर पाठविले. हे देवाच्या प्रेमाचा पुरावा होते. अर्थात त्यांनी पाप करून देवाचा आज्ञाभंग केला होता तरी देव त्यांची काळजी घेत होता आणि देवाची प्रेम दया त्यांना समजली की देव अजूनही तुमची काळजी करतोय. मनुष्यांना बाहेर घालवून दिले खरे, परंतु देव पुढील कालखंड युगे पाहत होता आणि देवाला दिसत होते की तारणाची किंमत काय असेल. मनुष्य संतानांना फार मोठा खडतर प्रवास करावा लागणार होता, परंतु देव त्या दृष्टिकोनातून पाहत होता की मला मनुष्यांना माझ्याकडे परत आणायचं आहे. कारण मनुष्य देवाचा पुत्र होता, कन्या होती आणि ते पुत्रत्व हरवून बसले होते. देवाला एदेन बागेतून दिसत होते की देव पुत्र येशू याला त्या मनुष्यांना परत आणण्यासाठी मानव बनावे लागणार आहे, यासाठी की त्याने देव पित्याबरोबर त्यांचा समेट करावा. म्हणून देवाला संदेश वाहक पाठवावे लागणार आहेत आणि मनुष्य संतान त्यांचा नकार करणार आहेत. हे देव पाहत होता. त्याच्या पुत्रावर ते थुंकणार आहेत, त्याची चेष्टा करणार आहेत, त्याला अपमानित करणार आहेत, त्याला जखमी करून त्याचे हाल हाल करणार आहेत, शेवटी त्याला क्रूसावर खिळ्याने ठोकणार आहेत, त्याचे हात पाय विंधिणार आहेत. देवाने तेथून गेतशेमेची बाग पाहिली व त्या पुत्राची वेदना, अश्रू ढाळीत केलेली प्रार्थना, कळवळा आणि क्रूसावरची ती वाणी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. अर्थात दुसरा कोणता मार्गच नव्हता. आदमाला एदेन बागेतून बाहेर घालविणे देवासाठी फारच कठीण होते, दुःखदायी होते. तसेच देवपुत्र येशूलाही क्रूसावर मनुष्यांच्या पापांसाठी अर्पण करणे फार कठीण होते.
परंतु पापाने प्रवेश केला होता व पुत्राला झाडावर टांगविले होते व यात काहीच तडजोड करू शकत नव्हते। संपूर्ण जगाची सुरक्षितता टांगती होती। किंमत काहीही असली तरी देव मनुष्यांना सोडविण्यासाठी किंमत स्वतःहून देणार होता। म्हणून देवाने एदेनमध्ये उत्पत्ती 3:15 अध्यायामध्ये अभिवचन दिले की तो स्त्रीचे संतती येऊन त्यांना सोडवीत। आणि ज्या सैतानाने षडयंत्र करून मनुष्यांना पापामध्ये गुंतविले आणि मरणाच्या अधीन संपूर्ण सृष्टी केली आणि मनुष्यांना गुलाम केले, त्याचे डोके तो फोडून त्याला पराभूत करी। प्रियजन हो, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा बनला। येशू मध्ये जे रक्त होते तो कुमारीपासून जन्माला आल्या कारणाने कोणाही मनुष्याचा संबंध त्याच्या रक्ताशी नव्हता। प्रत्यक्ष अति पवित्र यहोवा देवाचे रक्त त्याच्यामध्ये होते आणि म्हणूनच ते रक्त मनुष्यांच्या पापासाठी बलिदान करणे अतिशय गरजेचे होते। कारण पापी मनुष्याची सुटका मुक्ती येशूच्या रक्ताशी पूर्णपणे निगडीत होती। म्हणूनच येशूला आमची मुक्ती देण्यासाठी आपलं अति पवित्र मौल्यवान रक्त सांडावं लागलं, कालवरीवर बलिदान कुर्बान करावं लागलं। म्हणूनच प्रभू येशूने आपल्या स्वर रक्ताने नवा करार केला व त्या रक्तानेच आम्हाला कृपा मिळाली। किती महान मुक्तीचं कार्य ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं आहे हे आम्ही जर या पवित्र शास्त्र उघडू आणि यामध्ये आम्ही पाहू तर आम्हाला अतिशय आनंद होईल की आमचे ख्रिस्तामध्ये स्थान काय अद्भुत आहे। या मुक्तीसाठी देवाला मानव बनावे लागले, रिक्त व्हावे लागले आणि आमचा दंड स्वतःवर घ्यावा लागला। म्हणून ही रक्ताची किंमत दिल्यामुळे आमच्यासाठी काय केले गेले ते समजणं अतिशय आवश्यक आहे। येशूच्या रक्ताचे काय महत्व आहे आणि त्या मुक्तीमुळे आम्हाला आज काय आनंद मिळालेला आहे, किती आशीर्वाद दिलेले आहेत हे समजून घेणं गरजेचे आहे। त्याने आमच्या पापाचा दंड स्वतःवर घेतला आणि आम्हाला सर्व सैतानी बंधन आणि पाप याच्या दास्यांतून बंधनांतून मुक्त केलं। त्याने आमचा मृत्यू स्वतःवर घेतला आणि त्याने त्याचं जीवन जे अनंत अविनाशी जीवन ते आम्हाला दिलं। प्रभू येशू आमच्यासाठी दुःखी झाला यासाठी की आम्ही आनंदित जीवन जगावे, आम्ही कायम आनंदी असावे। म्हणून त्याने आमची सर्व दुःखे स्वतःवर घेतली। त्याने आपलं स्वतःचं शरीर आमच्यासाठी अर्पण केलं आणि आमच्या शरीराला मुक्ती जाहीर केली। अर्थात आम्ही अविनाशी जीवन प्राप्त करावे आणि विनाशी शरीरांतून आमचा बदल व्हावा हे कार्य कालवरीवर पूर्ण केलं। प्रभूने स्वतःवर नियमशास्त्र घेतलं आणि नियमशास्त्राधीन तो झाला। नियमशास्त्राची पूर्णता करावयास कोणीच मनुष्य लायक नव्हता, परंतु त्याने संपूर्ण नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आणि आम्हाला कृपा दिली, नियमशास्त्राच्या बंधनांतून मुक्ती दिली। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो, आमेन। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर तुम्ही इतरांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून इतरांचे जीवन देखील बदलले जाईल। आजचा हा संदेश तुम्ही सर्वजणांनी ध्यानपूर्वक शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे। हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू।